morning, good morning, my dear friends and students. I am Sadhna. All of you enjoying mathematics and science with me. आपण 8th स्टँडर्डचे सायन्सचे फोर्थ लेसन बघितले आहे. आज आपण एक नवीन इंटरेस्टिंग लेसन की ज्या लेसनचं नाव आहे इनसाइड द ऍटम, म्हणजे अणु. ऍटम, ऍटम म्हणजे मराठीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, अणु. या अणुच्या अंतरंगामध्ये नक्की काय आहे हे समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. पण त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ही प्रेस. आता सगळ्यांना माहिती आहे द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ एन इलेमेंट इज कॉल्ड एज ऍटम. तुमच्या पुस्तकामध्ये डेफिनेशन पण दिलेली आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, कुठल्याही इलेमेंटचा सगळ्यात छोट्यातला छोटा भाग म्हणजे तुमचा काय असतो, ऍटम असतो. साधा एक्झाम्पल, आपण चॉकचं एक्झाम्पल घेतलं. चॉक आपण चॉक काय करत असतो, ब्रेकडाऊन होत असतो, परत आपण त्याचे अजून तुकडे केले तर एक वेळ अशी येते की त्याची फाईन पावडर पार्टिकल्स तयार होत असतात. मग ते छोटे छोटे पार्टिकल्स असतात की जे आपण इनडिव्हिजिबल असतात, इनडिस्ट्रक्टिबल असतात, वी कांट डिस्ट्रॉय इट, अँड दॅट पार्टिकल इज कॉल्ड एज द ऍटम. मग असे करोड्स ऑफ ऍटम्स एकत्र येतात आणि कुठलाही मॉलिक्यूल हा तयार होत असतो. म्हणजे आपली बॉडीज बघा, करोड्स ऑफ ऍटम एकत्र आले तेव्हा आपली बॉडी तयार झाली. किंवा एखादा पेन घ्या, त्या पेनमध्ये करोड्स ऑफ त्याचे पार्टिकल्स एकत्र आले तेव्हा तो पेन तयार झाला. किंवा चॉक घ्या, चॉकमध्ये करोड्स ऑफ त्याचे पार्टिकल एकत्र आले तेव्हा तो तुमचा चॉक तयार झालेला आहे. सो अशा पद्धतीने. आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला आय थिंक ऍटम ही कन्सेप्ट काय हे कळलं असेल. मग ऍटमची जर डेफिनेशन आली तर तुम्ही कशी लिहिणार, द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन इलिमेंट इज कॉल्ड एज ऍटम विच इज इनडिव्हिजिबल अँड इनडिस्ट्रिक्टेबल. ओके, इंडिव्हिज्युअल म्हणजे आपण त्याला तोडू शकत नाही, फोडू शकत नाही, त्याला नष्ट करू शकत नाही असा त्याचा अर्थ आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाची अजून एक कन्सेप्ट दिलेली आहे, मॅटर. व्हॉट इज मीन बाय मॅटर, मॅटर म्हणजे काय असा तुम्हाला जर प्रश्न विचारला तर काय लिहिणार, एनीथिंग विच सराउंड अस विच हॅव्हिंग मास अँड विच ऑक्युपाईज स्पेस. आपल्या सभोवताली, आपल्या आसपास ज्या ज्या वस्तू आहेत ज्यांना मास आहे आणि जी जागा व्यापतात त्याला काय म्हणणार तुम्ही, मॅटर म्हणणार. आता माझ्या आजूबाजूला काय आहे, माझ्या आजूबाजूला एक बॅग आहे, त्या बॅगला काय आहे, एक विशिष्ट प्रकारचं मास आहे. तिने काय केलं, एक विशिष्ट प्रकारची जागा व्यापली, म्हणजे आपण काय म्हणणार तिला, मॅटर म्हणणार. येस. किंवा साधं माझा फोन इथे पडलेला आहे, मग या माझ्या फोनला मास आहे. येस. इट ऑक्युपाईज स्पेस. येस. त्याने विशिष्ट जागा व्यापली, त्याला एक विशिष्ट प्रकारचं मास आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे जे असतं त्याला आपण काय म्हणतो असतो, मॅटर. सो आय थिंक मॅटर ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. सो व्हॉट इज मीन बाय मॅटर, दॅट इज एनीथिंग अराउंड अस विच ऑक्युपाईज स्पेस विच हॅव्हिंग द मास इज कॉल्ड एज द मॅटर. सो मॅटर समजलं, नंतर तुम्हाला ऍटम समजलं. मग असे खूप सारे ऍटम हे एकत्र येऊन तुमचं काय तयार होत असतो, मॉलिक्युल तयार होत असतो. असे खूप सारे मॉलिक्युल एकत्र येऊन त्याच्यापासून काय तयार होत असतो, तुमचा इलेमेंट हा तयार होत असतो. साधं सोपं एक्झाम्पल आहे हायड्रोजन. हायड्रोजनचा एक आपण ऍटम घेतला, ठीक आहे, तो काय झाला तुमचा ऍटम. असे आपण हायड्रोजनचे H+H दोन ऍटम घेतले, काय झाला, H2 मॉलिक्युल तयार झाला. म्हणजे हायड्रोजनचा काय झाला, मॉलिक्युल तयार झाला, ठीक आहे. आणि परत त्याच्यापासून पुढे इलेमेंट हा सुद्धा तयार होत असतो, ठीक आहे. सो आय थिंक मॅटर काय आहे, ऍटम काय आहे, ही कन्सेप्ट तुमची क्लिअर झाली असेल. मग आता ही जी ऍटमची कन्सेप्ट आहे ती आत्ता त्याचं इन्व्हेस्टिगेशन झालं का आहे का नाही. द कन्सेप्ट ऑफ अन ऍटम इज मोर दॅन 2500 इयर्स ओल्ड. म्हणजे 2500 वर्षांपूर्वी ह्या जो ऍटम आहे या ऍटमचा शोध लागलेला आहे. इन द मॉडर्न टाइम द सायंटिस्ट ऑन द बेसिस ऑफ डिफरंट एक्सपेरिमेंट्स दे एक्सप्लेन द नेचर अँड द प्रॉपर्टीज ऑफ ऍटम. आणि आजच्या काळामध्ये तर सायंटिस्टने खूप सारे एक्सपेरिमेंट केले, त्याच्यावर प्रयोग केले आणि ह्या ऍटमच्या प्रॉपर्टीज काय केल्या आहेत, सिद्ध केलेल्या आहेत. मग तुम्हाला इथे जनरल नॉलेजचं क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ ऍटम इज हाऊ मच इयर ओल्ड, किती वर्ष जुनी आहे हे ऍटमची कन्सेप्ट. तुम्ही काय सांगू शकता, 2500 इयर्स, म्हणजे 2500 वर्ष जुनी ही ऍटमची काय आहे, कन्सेप्ट आहे. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये डू यू नो मध्ये काही इन्फॉर्मेशन दिली आहे की ह्या ऍटमवरती सगळ्यात अगोदर रिसर्च कोणी केला, सगळ्यात जास्त अभ्यास सर्वात प्रथम कोणी केला हे दिलेलं आहे. तर सगळ्यांना माहिती आहे द ग्रेट इंडियन फिलॉसॉफर दॅट इज महर्षी कनाद इन 16th century BC. म्हणजे आपल्या देशामध्ये एक खूप मोठे सायंटिस्ट होऊन गेले, फिलॉसॉफर होऊन गेले की ज्यांचं नाव आहे महर्षी कनाद, यांनी 6व्या शतकामध्ये सांगितलं कशाविषयी, ह्या ऍटम विषयी त्या काळामध्ये.
ठीक आहे, म्हणजे ह्या काळामध्ये त्याचा अभ्यास झाला होता. काय सांगितलं ह्या महर्षी कणादांनी ह्या ऍटम विषयी? ही स्टेटेड दॅट देर इज अ लिमिटेशन टू डिवाइड द मॅटर इन टू स्मॉल पार्टिकल्स. ओके, म्हणजे हे जो ऍटम आहे याला आपण तुकड्यांमध्ये करू शकतो पण याला एक लिमिट आहे. हा, एक शेवटचा जो ऍटम आहे तो काय आहे? तुमचा इनडिव्हिजिबल आहे, इनडिस्ट्रक्टिबल आहे, वी कांट डिस्ट्रॉय. शेवट छोट्यातला जो छोटा कण आहे ज्यापासून तो पदार्थ बनलेला आहे तो आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही. इट इज इनडिव्हिजिबल, इट इज इनडिस्ट्रक्टिबल. अँड दिस इनडिव्हिजिबल इनडिस्ट्रक्टिबल पार्टिकल गिव्हन द नेम बाय महर्षी कणाद ऍज अ परमाणू. मग त्या छोट्यातल्या छोट्या कणाला ज्याला आपण डिस्ट्रॉय करू शकत नाही अशा कणाला आपल्या महर्षी कणाद यांनी काय नाव दिलं? परमाणू. मग तुम्हाला परीक्षेमध्ये 100% क्वेश्चन विचारलं की 6 BC मध्ये सगळ्यात पहिले कोणी अभ्यास केला? महर्षी कणाद. व्हॉट दे गिव्ह द नेम? द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन इलेमेंट, दॅट इज परमाणू. ते काय दिलं त्यांनी? परमाणू हे नाव दिलं. सो वॉट इज दे? दॅट इज दे गिव्ह परमाणू. वॉट इज मीन बाय परमाणू असा जर प्रश्न विचारला, द स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉल पार्टिकल, सगळ्या द्रव्याचा छोट्यातला छोटा कण म्हणजे परमाणू असतो. ही ऑल्सो स्टेटेड दॅट परमाणू इज इनडिस्ट्रक्टिबल. परमाणू जो असतो अनाशवंत असतो, आपण त्याला तोडू शकत नाही, फोडू शकत नाही, कुठल्याही पद्धतीने आपण त्याचा नाश करू शकत नाही, असा परमाणू जो आहे तो आपल्या महर्षी कणादांनी 6व्या शतकामध्ये शोधून काढला. सगळ्यात पहिले त्यांनी ह्या ऍटमचा अभ्यास केला. त्यानंतर कोण आलं ह्याचा अभ्यास करण्यासाठी? द ग्रीक फिलॉसॉफर डेमोक्रॅटिस इन 5th century BC. ख्रिस्तपूर्व 5व्या शतकामध्ये जे ग्रीक फिलॉसॉफर आहे ज्यांचं नाव होतं डेमोक्रॅटिस, हे पुढे आले आणि यांनी ऍटमचा अभ्यास केला. काय म्हटले आता हे डेमोक्रॅटिस? डेमोक्रॅटिस स्टेटस दॅट द मॅटर इज कन्सिस्टिंग ऑफ स्मॉल पार्टिकल विच कॅन नॉट बी डिवाइड. द स्मॉलेस्ट पार्टिकल ही नेम ऍज अ ऍटोम, इट इज कॉल्ड ऍज द ऍटम. ऍटम हे नाव कोणी दिलं? डेमोक्रॅटिस या सायंटिस्टने दिलं. अँड व्हॉट इज मीन बाय ऍटम? ऍटमॉस इन ग्रीक लँग्वेज मीन्स विच कॅनॉट बी डिवाइड, ज्याला आपण नष्ट करू शकत नाही, डिवाइड करू शकत नाही, असा छोट्यातला छोटा कण म्हणजे ऍटम, असं ग्रीक लँग्वेजमध्ये त्याचा अर्थ आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले महर्षी कणादांनी अभ्यास केला, 6th century मध्ये त्यांनी परमाणू हे नाव दिलं, स्मॉलेस्ट ऑफ द स्मॉल पार्टिकल विच इज इनडिस्ट्रिक्टेबल. नंतर ग्रेट फिलॉसॉफर आले, ग्रीक फिलॉसॉफर ज्यांचं नाव होतं डेमोक्रॅटिस, त्यांनी 5th century BC मध्ये अभ्यास केला. त्यांनी ऍटम हे नाव दिलं सगळ्यात महत्वाचं, दॅट इज एनी मॅटर इज कन्सिस्टिंग ऑफ स्मॉल पार्टिकल विच इज कॉल्ड ॲज अन ऍटम विच इज वी कांट बी डिवाइड. आणि ऍटम हे नाव ऍटमॉस पासून आलेलं आहे हे पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. सो आय थिंक तुम्हाला ह्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असेल. ओके, आणि आता आपल्याला सगळ्यात महत्वाची एक्झाम मध्ये जी तुम्हाला विचारली जाणार आहे, जाल्टन ऍटॉमिक थेअरी ही नक्की काय आहे हे समजून घ्यायचं आहे आता या व्हिडिओमध्ये. सो स्टुडंट, व्हॉट इज जाल्टन ऍटॉमिक थेअरी? काय सांगितलं डाल्टन या सायंटिस्टने? चला समजून घेऊया. तुम्हाला इथे डाल्टन ह्या सायंटिस्टचा फोटो पण दाखवलेला आहे आणि त्यांचं जे मॉडेल आहे ते पण दाखवलेलं आहे. ब्रिटिश सायंटिस्ट जॉन डाल्टन पुट फॉर दिस थेअरी इन 1803 AD, म्हणजे इसवी सन पूर्व 1803 मध्ये जॉन डाल्टन नावाचे ब्रिटिश सायंटिस्ट होते, त्यांनी ही जॉन डाल्टन्स ऍटॉमिक थेअरी सांगितलेली आहे, म्हणून त्यांच्या थेअरीला काय नाव दिलं? डाल्टन्स ऍटॉमिक थेअरी. सो व्हॉट इज द डाल्टन्स ऍटॉमिक थेअरी? सिंपल आहे डाल्टन ऍटॉमिक थेअरी, जी आपल्या महर्षी कणादांनी सांगितली तीच आहे आपली डाल्टन ऍटॉमिक थेअरी. अकॉर्डिंग टू डाल्टन ऍटॉमिक थेअरी, मॅटर इज मेड अप ऑफ ऍटम. Matter is made up of atom and atom are indivisible and indestructible. जगातली प्रत्येक गोष्ट, माझे केस, हे केस सुद्धा करोड्स ऑफ पार्टिकल, करोड्स ऑफ ऍटम एकत्र आला तेव्हा माझा एक केस तयार झाला. किंवा आजूबाजूची कोणतीही वस्तू घ्या, करोड्स ऑफ ऍटम्स एकत्र आले आणि तेव्हा ती वस्तू तयार झाली. मग जगातली प्रत्येक गोष्ट ही कशाने बनलेली असते? ऍटमने बनलेली असतं. आणि ऍटम हा तुमचा इनडिस्ट्रक्टिबल आणि इनडिव्हिजिबल असतं हे म्हणतात जॉन डाल्टन. सिम्पल, क्लिअर एव्हरीवन? हा, जगातली प्रत्येक गोष्ट ऍटमने बनलेली आहे आणि ऍटम हा इनडिव्हिजिबल आहे, इनडिस्ट्रक्टिबल आहे. सो आय थिंक यू क्लिअर द डाल्टन्स ऍटॉमिक थेअरी. According to Dalton's atomic theory, that is, matter is made up of atom and atom is indivisible and indestructible. त्यांनी अजून एक पॉइंट सांगितलं आहे, सेकंड पॉइंट मध्ये तुम्ही लिहिणार, ऑल द ऍटम ऑफ अन इलेमेंट आर अलाइक व्हाइल डिफरंट इलेमेंट हॅव अ डिफरंट ऍटम विच हॅव्हिंग द डिफरंट मास. म्हणजे जर
फॉर एक्झाम्पल आपण घेतलं गोल्ड आहे, सोनं आहे, मग सोन्यामध्ये सगळे जे ऍटम आहेत ते कशाचे असणारे, सोन्याचेच असणारे. इट इज नॉट ऑफ कॉपर, इट इज नॉट ऑफ द सिल्वर, और इट इज नॉट ऑफ द आयर्न. सोन्यातले सोनं, आपण सोन्याचा मेटल घेतलं तर त्याच्यातले सगळे पार्टिकल काय आहे, 24 कॅरेट गोल्ड घेतलं आपण तर सगळे पार्टिकल त्याचे सोन्याचे असणारे, मग त्याच्यामध्ये कॉपर चांदी काही मिक्स नसणार आहे. किंवा आपण हायड्रोजन घेतलं, हायड्रोजनमध्ये सगळे हायड्रोजन मॉलिक्यूल घेतलं, हायड्रोजनमध्ये सगळे काय आहे, त्यांचे हायड्रोजनचेच ॲटम असणारे. इट इज नॉट ऑफ सोडियम, इट इज नॉट ऑफ अदर मेटल. म्हणजे काय समजतं आपल्याला की ऑल द ॲटम ऑफ अन इलेमेंट, कुठल्याही जो पदार्थ इलेमेंट आहे त्याचे जे ॲटम आहेत ते काय असतात, सारख्याच कणांपासून बनलेले असतात. किंवा जो डिफरंट इलेमेंट आहे त्याचे जे ॲटम आहे ते डिफरंट असतात आणि त्यांचं मास सुद्धा काय असतं, डिफरंट असतं. आपण जर कंपाऊंडचं एक्झाम्पल घेतलं, फॉर एक्झाम्पल आपण कार्बन डायऑक्साईड तयार केला, मग कार्बन डायऑक्साईडमध्ये काय असणार आहे, कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन पण असणार आहे, ऑक्सिजन पण असणार आहे, आणि तो त्याचं कॉम्बिनेशन होऊन काय होणार आहे, तुमचं कार्बन डायऑक्साईड तयार होणार आहे. ठीक आहे, सो या सगळ्यांवरून तुम्हाला डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी काय आहे हे क्लिअर झालं असेल. त्यानंतर एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल की जे आपल्या डेली लाईफमध्ये आहे, तुम्ही सगळे बुंदीचे लाडू नक्की खात असतात, दिवाळीचे वेळेस खात असतात, आणि आता ऑल सीझन हे आपल्या उपलब्ध असतात बुंदीचे लाडू. मग त्या बुंदीच्या लाडूमधले काय असतात, छोटी छोटी बुंदी बुंदी असते, आणि एक बुंदीचा कण म्हणजे काय धरायचा आपण, ॲटम, तो आपण ॲटम धरूया. मग असे बुंदीचे अनेक कण एकमेकांना स्टिक करून करून काय होत असतो, तो लाडू तयार होत असतो. तो काय होत असतो, एक लाडू तयार होत असतो. म्हणजे याच्यावरून सुद्धा तुम्हाला हे एक्झाम्पल इथे क्लिअर झालं असेल की ॲटम म्हणजे नक्की काय. मग आता बघा, हे डाल्टन ॲटॉमिक डाल्टनचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे तुमच्या समोर आहे, त्यांनी दाखवलेलं आहे. इट इज अ सॉलिड बॉल, ब्रॉडली स्पीकिंग, डज नॉट हॅव्हिंग एनी इंटरनल स्ट्रक्चर, त्याच्या आतमध्ये कुठलंही इंटरनल स्ट्रक्चर नाही. मीन्स इट मीन्स दॅट द ॲटम विच इज डिस्क्राईब बाय डाल्टन ॲटॉमिक थेअरी विच इज व्हेरी हार्ड सॉलिड स्ट्रक्चर विच डू नॉट हॅव्हिंग एनी इंटरनल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये कुठलंही इंटरनल स्ट्रक्चर नाही, एक फक्त हार्ड सॉलिड बॉल आहे, असं डाल्टनने सांगितलं आहे. अकॉर्डिंग टू डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, द मास इज डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली इन द ॲटम. त्याचं जे मास आहे या ॲटमचं सगळीकडे काय होत असतं, युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युट होत असतं, असं डाल्टनने सांगितलं. पण डाल्टनने असं सांगितलं पण पुढे एक सायंटिस्ट पुढे आले की ज्या सायंटिस्ट नाव आहे जे जे थॉम्सन, या सायंटिस्टने पुढे येऊन त्यांनी सांगितलं की ॲटम असा बनलेला नाहीये, ॲटम मध्ये काय आहे, नेगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन आहे, आणि इलेक्ट्रॉन पार्टिकल्सने बनलेला आहे. आणि मग ॲटॉम डाल्टन ॲटॉमिक थेअरीला इथे बसला धक्का, कारण जे जे थॉम्सनने सांगितलं की ॲटम म्हणजे फक्त हार्ड सॉलिड स्फिअर तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने नाहीये, तो नेगेटिव्ह पार्टिकलने इलेक्ट्रॉननी सुद्धा बनलेला असतं, असं कोणी सांगितलं, जे जे थॉम्सन यांनी. काही विद्यार्थी हा लेसन म्हटला की खूप घाबरतात, तुम्हाला सगळे घाबरवतात, पण खूप सोपं आहे. ॲटम काय आहे, मॅटर काय आहे, इलिमेंट काय आहे, हे सगळं डिटेलमध्ये आणि खूप टेन्शन फ्री, डोंट वरी, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आपण समजून घेत आहोत. पहिले आपण महर्षी कणादांविषयी अभ्यास केला, मग आपण डेमोक्रेटिस यांनी ॲटम हे नाव दिलं, मग आपण डाल्टन ॲटॉमिक्स थेअरी बघितली. डाल्टन काय म्हणतात की हार्ड सॉलिड स्फिअर आहे, परंतु जे जे थॉम्सन म्हणतात की तसं नाहीये, ते काय आहे, नेगेटिव्ह. ही सेड दॅट द नेगेटिव्ह पार्टिकल्स हॅव अ मास विच इज 1800 टाइम्स लेस दॅन दॅट ऑफ द हायड्रोजन ॲटम. तुम्ही म्हणतात को हार्ड सॉलिड स्फिअर आहे, तसं नाही, जे जे थॉम्सन म्हणतात की त्याला मास आहे, आणि ते तुमचा जो हायड्रोजनचा ॲटम आहे त्याच्यापेक्षा 1800 टाइम्स काय आहे, लेस त्याचा मास आहे. हे सर्व प्रथम आता हायड्रोजन का घेतात, कारण आपल्या पिरियॉडिक टेबलमध्ये सगळ्यात पहिला जो इलेमेंट असतो तो हायड्रोजन असतात, आणि त्याच्याशी प्रत्येकाचं काय होत असतं, कंपॅरिझन हे होत असतं. मग ही गिव्ह ॲज इलेक्ट्रॉन, मग इलेक्ट्रॉन हे नाव कोणी दिलं, तर इलेक्ट्रॉन हे नाव दिलेलं आहे जे जे थॉम्सन यांनी दिलेलं आहे इलेक्ट्रॉन असं नाव. ॲटम हे नाव कोणी दिलं, डेमोक्रेटिसने दिलं. परमाणू हे नाव कोणी दिलं, महर्षी कणादांनी दिलेलं आहे. मग ते काय म्हणतात, जे जे थॉम्सन म्हणतात की जो इलेक्ट्रॉन आहे तो काय होत असतो, अशा पद्धतीने आउटर मोस्ट शेलमध्ये तो काय करत असतो, फिरत असतो, आणि त्याच्यावरती नेगेटिव्ह चार्ज असतो. अँड टोटल चार्ज ऑन ॲटम इज अ न्यू इट इज न्यूट्रल. टोटल जो ॲटम आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. मग यासाठी त्यांनी पुट फोर्थ केलं थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल. मग काय आहे हे थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल, की ज्याच्यामुळे आपल्याला समजतं की जो ॲटम आहे तो इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे, हे
थॉमसन्स प्लम पुडिंग मॉडेल आपण समजून घेऊया आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला 3 सायंटिस्ट विषयी मी सांगितलं, त्यांनी काय शोध लावला ते मला जरा कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका। माझा पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, हु गिव द नेम परमाणू। माय सेकंड क्वेश्चन इज हु गिव द नेम ऍटम। अँड माय थर्ड क्वेश्चन इज हु गिव द नेम इलेक्ट्रॉन टू द ऍटम। ओके, सो अशा पद्धतीने आजचं हे लेक्चर खूप तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका। चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये। आता मी थांबते, बाय एव्हरीवन।